राज्यात ओमायक्रॉनचा पहिला बळी गेल्याची माहिती मिळाली असून पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील वाय सी एम रुग्णालयात हा ओमायक्रॉन बाधित रुग्ण उपचार घेत होता राज्यात कोरोना व ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून देशात व राज्यात ओमायक्रॉनचा पहिला बळी गेल्याची माहिती मिळते पिंपरी चिंचवड येथील वाय सी एम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा अठ्ठावीस डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता त्या रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाली होती असा अहवाल गुरुवारी मिळाला पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी ओमायक्रॉनचे तीन नवे रुग्ण आढळून आले या तीन रुग्णांपैकी दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असून तो नायजेरियातून आला होता या रुग्णाचा अठ्ठावीस डिसेंबरला वायसीएम रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला मात्र या रुग्णाचा तपासणी अहवाल गुरुवारी प्राप्त झाल्यानंतर त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झालं मृत पावलेले व्यक्ती नायजेरियातून बारा डिसेंबरला आली होती सतरा डिसेंबरला त्यांना छातीत त्रास जाणवू लागला म्हणून त्याला परदेशी रुग्णांसाठी राखीव असणाऱ्या भोसरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यावेळी तपासात हृदयविकाराचा सौम्य धक्का असल्याचं निष्पन्न झालं मग पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयातील एल केअर कार्डियाक सेंटरमध्ये त्याला दाखल करण्यात आलं तिथे उपचार सुरू असताना त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवू लागली म्हणून त्याची कोरोनाची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला त्यानंतर ओमायक्रॉनची चाचणीसाठी त्याचे नमुने देण्यात आले मात्र अठ्ठावीस डिसेंबरला पुन्हा हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला